राजेश टोपे का कहना है कि मुझे नहीं लगता है कि चौथी लहर है, वर्तमान में छोटी संख्या बढ़ रही है। महाराष्ट्र में पहले बड़ी संख्या में रोगी थे। मुंबई, पुणे, नासिक, ठाणे में रोगियों की संख्या में मामूली वृद्धि देखी गई है, जिसमें मरीजों की संख्या बढ़ रही है। स्थानीय स्वास्थ्य मंत्री के साथ बैठक हुई जिसमें मरीज की हालत गंभीर नहीं थी। हालांकि मरीजों की बढ़ती संख्या में हल्के लक्षण होने की आशंका जताई जा रही है। स्वास्थ्य भर्ती को लेकर जल्द ही जांच होगी। मी युवा अध्यक्ष आमचे जे आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करील, सनी मानकरचं, आणि त्यांचा हा नवीन एक संकल्पना आहे। मला वाटतं की बऱ्याचदा असं असतं की मंत्र्यांच्या माध्यमातून युवकांच्या मनातले अनेक प्रश्न असतात, ते प्रश्न प्रॉपरली त्याचे आन्सर्स मिळावेत, त्याचे उत्तर मिळावेत आणि अगदी घरगुती वातावरणात मिळावे अशी त्याची मागची संकल्पना असते। आणि ही सगळी तरुण मुलं बऱ्याचदा ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांना संधीच नसते, तर ती संधी उपलब्ध करून देण्याचं काम सनींनी केलं आहे आणि त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करेल आणि त्याचं अभिनंदन करेल। सर, आरोग्य भरतीच्या संदर्भात पुन्हा परीक्षेचं काय नियोजन आहे आणि रद्द करण्यात आली नोटिफिकेशन? आरोग्य भरतीच्या संदर्भाने माझ्याकडे फाईल आता आलेली आहे, ज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांशी पण मी चर्चा केली आणि त्यानंतर मग त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या विभागाचं मतही आहे। एक इन जनरल पब्लिक परसेप्शन ज्याला मी म्हणतो की बाबा लोकांना पण असं वाटू नये की कुठेही काहीतरी चुकीच्या मार्गाने सिलेक्शन झालं आहे असं अजिबातच संशय जर ठेवू द्यायचा नसेल तर नक्कीच पुन्हा परीक्षा घेतलेली बरी अशा स्वरूपाचं एक जनरल मत आता सध्या राज्यांच्या प्रमुखांचं सुद्धा तयार झालेलं आहे। आता प्रश्न असा आहे की हे मला मान्य आहे की गट डमध्ये जसं पेपरच व्हायरल झाला होता, तो व्हायरल झाल्यानंतर तो किती लांब गेला असेल त्याची कल्पना न केलेली बरी। त्यामुळे आम्ही ड मी फ्लोअर ऑफ द हाऊसवरच स्पष्टपणे सांगितलं की ड ची परीक्षा पुन्हा होणारच, फक्त क बद्दलचा प्रश्न होता की जो आजपर्यंत इथले जे कमिशनर पोलीस पुणे आहेत त्यांनी आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनी कुठेही सांगितलं नाही की हा क चा पेपर व्हायरल झाला म्हणून। पण क च्या बाबतीतला एक प्रश्न असा आहे की काही लिमिटेड 500 लोकांपर्यंत हा जरी पेपर गेला असेल तरीसुद्धा क च्या पेपरच्या बाबतीतला विषय असा आहे की दोन टप्प्यात परीक्षा झाली, सकाळी आणि संध्याकाळी। त्यातला जो 60 मार्क्सचा जो जनरल नॉलेजचा जो विषय तो कॉमन होता। मग असं वाटतं की कधीकधी की ते कॉमन पेपर कॉमन असल्यामुळे काही झालं असेल का, ते जर तरचा प्रश्न आहे। पण या सगळ्या कारणांमुळेच काही महिने त्यामध्ये थोडी स्थगिती आम्ही दिली होती की विचार करा, पोलीसचा रिपोर्ट येऊ द्या। पण पोलीससुद्धा स्पष्टपणे असं सांगायला तयार नाही की हो इतक्यापर्यंतच सीमित आहे, इथून पुढे नाही।